एक तर मोठ्या घरातले लोक जेव्हा पक्ष सोडतात तेव्हा त्याची ते बातमी होते सामान्य एखादा आमदार किंवा खासदार जेव्हा पक्ष सोडतो त्याची बातमी होत नाही आणि ते लक्षातही राहत नाही एकोणावीसला कोण कुठं गेलं हे आठवण्यासाठी आपल्याला पन्नास फोन करावा लागतील काँग्रेसमधील जे बहुतांश आता घराणेशाहीचा तर आरोप होतोच त्यामुळे तुमचा अध्यक्ष पण आता तुम्ही अध्यक्ष निवडणुकीद्वारे निवडला आहे पण दुसरे जे घराणे जे आहेत त्यांच्यामध्ये असं आहे की एकदा त्यांना पद भेटलं मुख्यमंत्री झाले मंत्री झाले परंतु त्यानंतर पुढं जर पक्षाने त्यांना ती संधी नाही दिली तर त्यांना एक आ, मुद्दा आहे की राहुल गांधीचं नेतृत्व अशा अशा प्रकारचं झालेलं आहे आम्हाला ते म्हणजे राहुल गांधी भेटत नाहीत असं एक आरोप करणं आणि बी जे पीमध्ये जाणं हे काँग्रेसच्या नेत्यांसाठी खूप सुईचं आहे म्हणजे बाकी इतर जे आहेत काँग्रेसी ते मात्र जागेवर राहतात आणि हे जे घराणी आहेत ते मात्र लगेच दुसऱ्या पक्षात पक्ष पक्षांतर करतात याबद्दल काय सांगाल नाही मी याच्यात बघा पक्ष माणूस जेव्हा बदलतो ना त्याच्या दोन तीन बाजू असतात काय सगळेच पक्ष बदलणारे बदमाश आहेत असं मी मानणार नाही पक्ष बदलणारे सगळेच बदमाश आहेत असं मी मानणार नाही त्याचं कारण आहे की पर... राजकारण हा परिस्थितीचा खेळ आहे परिस्थितीनुसार होत असतं काही लोक ईडी सीबीआय इन्कम टॅक्स त्याला घाबरून पक्ष बदलत असतील कारण काही सांगू काही लोकांचे वास्तविक कारण आहेत की पक्षामध्ये त्यांचं ऐकलं जात नाही त्यांचेही काही जेन्युअन प्रॉब्लेम असतील आणि हे कमी जास्त प्रमाणात सगळ्या पक्षांमध्ये आहे भारतीय जनता पार्टी सोडताना देखील शत्रुघ्न सिन्हा काय बोलले होते किंवा हे काय बोलले होते याचा इतिहास आहे असं काही ते लपून राहिलेलं नाही त्यामुळं पक्ष बदलणारे सगळे चुकीचे असतात हेही मानं मा, मी मानत नाही त्याच्यातले काही संधी साधू असतात अनेक प्रकारचे लोक पक्ष बदलत असतात म्हणून पक्ष बदलणारे सगळे चुकीचे असं मी मानत नाही परंतु त्याच्या मागची भूमिका त्याची काय ही त्याला पटून देता आली पाहिजे तर खऱ्या अर्थाने आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो असं मला वाटतं त्याला कृष्ण असं विचारायचं आहे की अनेक नाहीतर मी तू मात्तभर घरी म्हणतोय मला असं विचारायचं की विखेनी काँग्रेस पक्ष सोडला आणि ते भाजपमध्ये गेले हा दोन हजार एकोणीस साली त्याच वेळेस ते म्हणजे मुलगा भाजपच्या तिकीटवर तो तला, 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 तल विखे पाटील तेव्हा मे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या विषय परिस्थिती आईकडे काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य सदस्य मुलगा भाजपकडनं वडील विरोधी पक्ष नेते असं कसं काय काँग्रेसमध्ये जमू शकतो किंवा असं कसं काय के सहन केलं जाऊ शकतं नाही मला वाटतं ते सुजय विखेंनी भारतीय जनता पार्टी जॉईन केल्या केल्या राधाकृष्ण विखे पाटीलंनी लगेच ते पद सोडलं त्याच्यामुळं तसं मानण्याचं काही कारण नाही हा ते त्यांचा तो परिवारिकच निर्णय होता असं काय ते परिवारातून बाहेर पडून सुजैवी की भाजपही नव्हते गेले गे ते परिवार म्हणून सगळेजण त्याच्यामध्ये गेले त्याच्यामुळे असं काही मानण्याचं काही कारण नाही त्यांचं म्हणणं काय जो मला जे तुझ्या बोलण्यातून जे जाणवतंय की मोठ्या घरातलेच लोक का पक्ष सोडतात आणि ते सोडताना ते आरोप करूनच का जातात हा तुझा प्रश्न आहे तर त्याचे दोन कारण आहेत एक तर मोठ्या घरातले लोक जेव्हा पक्ष सोडतात तेव्हा त्याची ते बातमी होते सामान्य एखादा आमदार किंवा खासदार जेव्हा पक्ष सोडतो त्याची बातमी होत नाही आणि ते लक्षातही राहत नाही एकोणावीसला कोण कुठं गेलं हे आठवण्यासाठी आपल्याला पन्नास फोन करावं लागतील त्याशिवाय आपणही ते ठरू शकत नाही एकोणावीसला इतकं स्थित्यांतर झाले राजकारणामध्ये त्याच्यामुळे ते लगेच सांगू शकत नाही पण चार पाच घराने जे मोठे गेले ते तुम्हाला लगेच पाठ असणार आहेत त्याच्यामुळे हे तो एक ब्रँडचा परिणाम असतो आणि दुसरं महत्वाचं कारण काय की जाताना शेवटी काहीतरी कारण सांगावंच लागतं हे सगळ्यात सोपं कारण असतं नेतृत्वाला शिव्या देऊन जाणे हे सगळ्यात सोपं कारण असतं परंतु माझं मूळ उद्देश असा आहे की तुम्ही राजकारणामध्ये का आले जीवनाचा तुमचा उद्देश जो आहे ना तो अत्यंत महत्त्वाचा असतो तसा राजकारणात तुम्ही का आले त्याचा उद्देश जर तुमचा क्लिअर असेल आणि त्या उद्देशासाठी जर तुम्हाला काही निर्णय राजकीय घ्यावा लागले तर मी समजू शकतो परंतु जर उद्देशच नसेल आणि संधी साधूपणा असेल किंवा सी बी आय आय टी आणि ई डीला घाबरून जायचं असेल तर मग मला असं वाटतं की ते वेगळं आहे